नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवार आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. गावाने नाकारलं आणि तालुक्याने स्वीकारलं. लखांदूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच होऊन त्याचे निकाल सुद्धा जाहीर झाले. काँग्रेसने स्पष्ट बहुमत घेत बाजार समितीवर सत्ता काबीज केली. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक किस्से समोर येत आहेत. आता हेच बघा ना, गेल्या काही महिन्यापूर्वी लखांदूर तालुक्यातील मासळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. काँग्रेस समर्पित सरपंच पदासाठी उच्च शिक्षित डॉक्टर सुरेश आसाराम ब्राह्मणकर तर भाजप समर्पित प्रणय रामलाल लांजेवार हे दोघे उभे होते. यात प्रणय लांजेवार सरपंचपदी निवडून आले. यात किती आर्थिक व्यवहार झाला हे न सांगितलेले बरे. दोघेही शिक्षित असताना ज्याचा राजकीय सामाजिक संबंध असलेला डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांना मासळच्या ग्रामस्थांनी नाकारले. आता लखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर हे सेवा सहकारी संस्थेतून सर्वसाधारण गटातून सर्वाधिक 321 मते घेऊन विजयी झाले. दुसरीकडे सरपंच प्रणय रामलाल लांजेवार हे ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उभे होते. मात्र सर्वात कमी म्हणजे केवळ 2 मतांनी ते पराभूत झालेत. मासळच्या राजकारणात उच्च विद्या विभूषित सुरेश ब्राह्मणकर यांना नाकारून ग्रामस्थांनी आपल्याच पायावर दगड मारला असला तरी त्यांची राजकीय चाणक्य बुद्धीचा वापर तालुक्याच्या विकासासाठी व्हावा म्हणून तालुक्यातील सेवा संस्थेतील मतदारांनी त्यांना भरघोस मताने निवडून दिले. राजकारणात केव्हा कुठे काय घडेल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, सरपंच म्हणून मासळवासियांनी प्रणय लांजेवार या स्वीकारले, मात्र तालुक्यातील मतदारांनी त्यांना नाकारलं. दारुण पराभव स्वीकारा लागला. तिकडे सुरेश ब्राह्मणकर यांना ग्रामस्थांनी नाकारलं आणि तालुक्यातील जनतेने सर्वाधिक मते देऊन स्वीकारलं असेच म्हणावे लागेल. डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर हे दुसऱ्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले. कृषीविषयक त्यांचा दांडगा अनुभव बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात नक्कीच उपयोगात येणार आहे.